birthday yes. to you. Thank you. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज आहे थर्सडे, तर आता वाजलेले 10. तर आता नाश्ता वगैरे करून रेडी झालेलं आहे. पहिले जिम वरून आलो. जसं लास्ट व्लॉग मध्ये मी प्रॉमिस केलं होतं की आपण आता जिम स्टार्ट करतोय. जिम वरून आलो, त्याच्यानंतर मील प्रिपेअर केली आणि ब्रेकफास्ट झाला. फर्स्ट मील झाली आहे. आता आज आहे 20th ऑक्टोबर. तर 20th ऑक्टोबर म्हणजे आपला आज आहे बर्थडे. बर्थडे सेलिब्रेशन रात्री एक झालेलं आहे, ते तुम्ही आता पुढे पाहाल. त्याच्यामुळे आपण एकदम व्यवस्थित कडक मध्ये रेडी झालेलो आहे आणि आता रेडी होऊन पहिले आता आपल्याला बाहेर जायचंय. तर बाहेर आधी आपण मंदिरात जातोय आणि त्यानंतर ना मग पुढचे प्लॅन आहे. आजच्या ब्लॉगला आता आपण सुरू करूया. आता 12 वाजलेले आहेत. आज आहे आता 20 ऑक्टोबर. आज म्हणजे आपला आता आहे वाढदिवस. तर आज बर्थडेसाठी बाहेर आलेले आहेत सगळे. चुलत भाऊ वगैरे आलेले आहेत. बर्थडे सेलिब्रेशनसाठी बाहेर जायचं आहे. तर चलो चलते अभि बाहेर. इकडे आलेले सगळे. सोबत सेलिब्रेशन झालेलं आहे. उद्या भेटूया, सकाळी फ्रेश स्टार्ट करूया आपण. आज खूप दिवसांनी आता फॅमिली सोबत बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. तर खूप भारी वाटतं असं, म्हणजे एक 4-5 वर्ष झाले. मॅक्झिमम सगळे बर्थडे माझे पुण्यातच व्हायचे कॉलेजला असल्यामुळं. त्यामुळं खूप दिवसांनी असं फॅमिली सोबत बर्थडे सेलिब्रेट करतोय. तर खूप भारी वाटलं फॅमिली सोबत बर्थडे सेलिब्रेट करून. तर सगळे आले होते रात्री बर्थडे सेलिब्रेशनसाठी. तर रात्री सेलिब्रेशन झालेलं आहे बर्थडेचं. चाललो आहे मंदिरात. मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. इकडे चालली जेसीबीची खुदाई आणि लोक कसले गोळा झालेले. एवढे बेरोजगार आहेत आपल्याकडं. लोक वेळातले वेळ काढून ते सगळे जेसीबीची खुदाई उभे राहिले सगळे. बाहेर आहे ना, गावात आलो होतो मम्मी सोबत. शॉपिंग राहिली होती, मग मम्मी येऊन गेली. पण थोडी काही गोष्टी शिल्लक राहिल्या होत्या, तर म्हणून आता ते सामान घ्यायला आलेलो आहे गावामध्ये. गावामध्ये एवढं ट्रॅफिक आहे आणि लय गर्दी आहे. मग तरी भेटलं का? हा, मावशी का टाइम नाही. आता जस्ट बाहेरून आलो, गावात गेलो. तुम्ही पाहिलं असं माहिती का एवढी भयानक गर्दी होती गावात दिवाळीची. आता ते जे गिफ्ट आलो होतं त्याचं अनबॉक्सिंग करू. एक गिफ्ट आलेलं आहे आणि एक गिफ्ट ऑन दी वे, तर ते येईल. पण तोपर्यंत आपला व्लॉग संपलेला असेल. तर आपल्याला बर्थडेसाठी एक गिफ्ट आलं होतं, तर 2-3 दिवसापूर्वीच आलेलं आहे. म्हणजे मी फक्त जस्ट ओपन करून बघितलं नेमकं काय याच्यात. ते ओपन करायचंय. हे गिफ्ट मालिका मैत्रिणींनी पाठवलंय. थँक्यू योगे फॉर दिस गिफ्ट. तर आता आपण या गिफ्टचं अनबॉक्सिंग करू. काय या गिफ्ट मध्ये? थँक्यू सो मच फॉर दिस गिफ्ट. बर्थडे साठी ऑफिस मधनं सुट्टी असते आज बर्थडेची.
तर मी ऑफिस जॉईन नव्हतं केलं, पण ऑफिसच्या कलिगनी आता केक पाठवलेला आहे, तर ते त्या केकची कटिंग करायची आता आपल्याला. तर हा केक आलेला आहे, तर या केकची कटिंग करू. आता व्हिडिओ कॉलवरच कटिंग करायची केकची, तर मी आधी सेटअप करतो आणि मग त्यांना व्हिडिओ कॉल करू आपण. तर चलो ओके. Yes. Thank you, thank you, man. Now I'll open up. Oh my God. Happy birthday. Yes. To you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Abhi khao. Khao, khao. So yummy. तर जस्ट आता ऑफिसच्या कलिग सोबत बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. थँक्यू सो मच गाईज, ऑल ऑफ यू. आता फायनली आता 12 वाजलेले आहेत. जस्ट आता बाहेरून आलो, फ्रेंड सोबत बाहेर गेलेलो, तर खूप मस्त बर्थडे झाला. तर थँक्यू सो मच, तुम्ही खूप खूप शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त. आय नो यार, म्हणजे कसं एक्सप्रेस करावं, बट तुम्ही खूप सारं प्रेम दिलंय मला फ्रेंड सर्कलमध्ये. तर जे मला ओळखतात त्यांचं तर प्रेम भेटतेच, नो डाऊट. पण जे मला ओळखत नाहीयेत, ज्यांनी जे मला फक्त व्हिडिओ थ्रू ओळखतायत, त्यांचंही खूप सारं प्रेम भेटते. म्हणजे खूप ओव्हरवेल्म वाटतंय मला ते. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आहे, हा दिवस खूप स्पेशल केला. बाकीचे पण गोष्टी झाल्या आणि बाहेर इकडे तिकडे गेलो, पण ते जास्त काही त्याचा व्लॉग बनवला नाही, कारण की आज म्हणलं चला आज सेलिब्रेशन एन्जॉय करू. लास्ट वीकमध्ये पण मी पुण्याला गेलो होतो, तेव्हा व्लॉग सुरू केला, पण काय माहिती का मला म्हणजे असं मूडच झाला नाही व्लॉग करायचा. तर मग मी फक्त तो वीक पूर्ण एन्जॉय केला. पण माझ्या आयुष्यातला एक सुंदर आनंदाचा दिवस आहे तो तुम्हाला पाहायला भेटला व्लॉगच्या मार्फत. मी खूप सारे फ्रेंड्स वगैरे भेटले आणि सगळ्यांचे तुमच्या सगळ्यांचे मेसेज आले आणि सगळ्यांना शक्य तुम्ही सगळ्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकून उकून जर कोणी राहिलं असं रिप्लाय द्यायचं तर त्या सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही आपल्या व्लॉगला जे भरभरून प्रेम व प्रतिसाद देतात त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आय होप आपले व्लॉग यापुढेही असेच येत राहतील. आता दिवाळीमध्ये आपण भारी भारी व्लॉग शूट करूया, तर मजा येणार आहे आता. आणि सगळ्यांना दिवाळीच्या ऍडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. तर बाकी तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा, आणि तुम्हाला बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर तुम्हाला इथे पेज दिसत असेल तर लगेच जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आपल्या इंस्टाग्रामचं पेज दिसत असेल इथे, तर इंस्टाग्राम पेज आपल्या लगेच जाऊन फॉलो करा. आणि अशा पद्धतीने हा एकदम एन्जॉयफुल दिवस आता आपण इथेच एंड करतोय. तर हा व्लॉगही आपण इथेच एंड करतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या.